गोव्यामध्ये शासकीय रुग्णालयात 26 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला, पण मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी नकार दिलाय. रुग्णालयातल्या ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्याची बाब मात्र त्यांनी मान्य केली आहे. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याचा दावा केलेला आहे. पणजीच्या रुग्णालयामध्ये मंगळवारी पहाटे ही दुर्घटना घडलेली. मिनिमम 55 ट्रॉली, जो ट्रॉली से मेन मैनिफोल्ड से जा रहा है उसको कंपलसरी हम 55 ट्रॉली मेंटेन करेंगे. इसके साथ में 600 सिलेंडर्स जो एम्प्टी जंबो सिलेंडर्स उनको देना है. एडिशनल उसको जो ट्रैक्टर दे रहा है, एक्सपर्ट ड्राइवर दे रहे हैं, यानी कि वहाँ से यहाँ आने के लिए इट इज विद इन द 25 मिनट्स द ट्रॉली शुड रीच. सह्याद्रीची उंची म्हणजे उच्च न्यायालयानं सहकारी बँक कर्मचारी संघटनेची लोकल प्रवासाला मुभा देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. अजूनही रुग्णसंख्या ही आटोक्यात नाहीये आणि त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना सध्या प्रवासाला मुभा देऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं कोर्टात मांडली आहे. लोकल, मेट्रो आणि मोनो प्रवासाला मुभा देण्यासाठी सहकारी बँक कर्मचारी संघटनेनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीनं ही गुन्हा दाखल केलाय. दरम्यान या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं अनिल देशमुखांनी स्पष्ट केलंय. मोहन डेलकर प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि सीबीआयला महाराष्ट्रामध्ये चौकशीसाठी परवानगी घेण्याची अट यामुळे केंद्र सरकार आपल्यावर नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये पुणे पोलिसांच्या पथकावर जमावानं हल्ला केलाय. गेल्या आठवड्यामध्ये पुण्यामधल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला होता आणि या खुनातल्या आरोपीशी संबंधित महिला ही गाझियाबादमध्ये असल्याची पोलिसांची माहिती होती आणि त्यानुसार या महिलेला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलीस तिथे गेले होते आणि त्यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सोमाटणे एक्झिटजवळ मराठी अभिनेता योगेश सोहनी याला लुटण्यात आलं. आपल्या गाडीला अपघात झाल्याचं एका कारचालकानं योगेशला सांगितलं आणि यासाठी त्यानं योगेश सोहनीला जबाबदार धरलं आणि योगेशकडून एटीएम मधून 50,000 रुपये जबरदस्तीनं काढून घेतले. योगेशनं यासंदर्भात पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. नागपूर पोलिसांनी एमडी तस्करी करण्याच्या संशयातून तब्बल 32 गुन्हेगारांच्या ठिकाणी धाडी टाकलेल्या आहेत आणि हसन बाग मधून एमडी जप्त केलेला आहे तर गिट्टी खदानमधून गांजा जप्त केलाय. त्यामुळे एमडी तस्करीची पाळमळ लवकरच खोदून काढण्यात नागपूर पोलिसांना यश मिळण्याची शक्यता आहे. उत्तराखंडच्या देवप्रयाग भागामध्ये ढग फुटी झाली. जोरदार पावसानंतर तेहरी जिल्ह्यामधल्या देवप्रयाग भागामध्ये भूस्खलन झालं. ढग फुटीनंतरच्या जोरदार पावसामुळे चिखल आणि राडारोडा डोंगरावरून उतारावर वाहत आला. या भूस्खलनामुळे 12 ते 13 दुकानं जमीनदोस्त झाली. काल संध्याकाळी 5 वाजताची ही घटना आहे. लॉकडाऊनमुळे दुकानं बंद असल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे